करण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्यांवरील हरकती व सूचना दाखल करण्यासाठीची अंतिम तारीख ही यापूर्वी 1 जुलै 2022 अशी निर्धारित करण्यात आली होती। त्यामध्ये माननीय राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आता 2 दिवस वाढवण्यात आले असून आता 3 जुलै 2022 पर्यंत हरकती व सूचना दाखल करण्यात परवानगी देण्यात आलेली आहे। त्यासाठी महानगरपालिकेमध्ये शनिवार व रविवार या सुट्टीच्या दिवशी देखील 2 आणि 3 तारखेला हरकती व सूचना स्वीकारण्यासाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे। महानगरपालिकेच्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या या महानगरपालिकेमध्ये तसेच महानगरपालिकेच्या वेबसाईटवर आणि आयोगाच्या ट्रू वोटर या मोबाईल ॲपवर उपलब्ध आहेत। या याद्या पाहून त्यावरून आपल्याला हरकत दाखल महानगरपालिकेमध्ये करता येईल। हे करत असताना आयोगाने उपलब्ध करून दिलेल्या ट्रू वोटर मोबाईल ॲपचा जास्तीत जास्त वापर नागरिकांनी करावा असं आवाहन करण्यात येत आहे। त्यासाठी ट्रू वोटर मोबाईल ॲप हे गुगल प्ले स्टोरवरून आपल्याला प्रथम डाउनलोड करून घ्यावं लागेल आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला वोटर लिस्ट या सर्च मेन्यूवर क्लिक केल्यानंतर आपलं नाव मोबाईल नंबर टाकून पुढे जाता येईल आणि ते शोधल्यानंतर आपला नाव यादी भाग क्रमांक पत्ता इत्यादी सर्व तपशील दिसू शकेल। त्यामध्ये जर आपल्याला आपला प्रभाग क्रमांक चुकीचा आहे असं आढळल्यास वोटर लिस्ट ऑब्जेक्शन यावर क्लिक करून वोटर लिस्ट इलेक्शन प्रोग्राम 2022 हा सिलेक्ट करून त्या पर्यायावर जाऊन आपल्याला हरकत तेथून देखील नोंदवता येईल। यामध्ये एक बाब अजून नमूद करावीशी वाटते की विधानसभा मतदारसंघाची जी यादी आहे ती प्रभागनिहाय विभाजित करताना त्यामध्ये नवीन नावांचा समावेश करणं किंवा आहे असलेले नाव वगळणं याचा अधिकार राज्य निवडणूक आयोगाला नाही आहे। एखादा मतदारास आपला प्रभाग चुकीचा वाटप झाला आहे असे निदर्शनास आल्यास किंवा विधानसभेच्या मतदार यादीत नाव आहे परंतु महानगरपालिकेच्या मतदार यादीत नाव आलेले नाही आहे तर त्या संदर्भामधील हरकत आपल्याला दाखल करता येते। हरकत व सूचना दाखल करण्यासाठीची मुदत जरी 1 तारखेऐवजी 3 तारखेपर्यंत करण्यात आलेली असेल तरी देखील अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्याची मुदत ही पूर्वीप्रमाणे